पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर भागातील रोजलँड सोसायटी सध्या चर्चेत आहे. सोसायटीला केंद्र सरकारचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळालाय. नेमकं काय केलं रोजलँडवासियांनी, पाहूया हा रिपोर्ट. केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवडच्या रोजलँड सोसायटीला पुरस्कार दिलाय. तब्बल 982 फ्लॅट्स आणि 4,500 अधिक लोकसंख्या या वसाहतीची आहे. 2010 पासून वसाहतीतले रहिवासी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतात. त्यातील ओल्या कचऱ्यावर वसाहतीतच सेंद्रिय खत बनवलं जातं. त्यासाठी विशेष यंत्रणा वसाहतीत लावण्यात आली. असंख्य झाडांनी वेढलेल्या या वसाहतीतील झाडांनाच हे खत टाकलं जातं. ओला कचराच नाही तर ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही वसाहतीत विशेष सोय करण्यात आली. ई कचरा प्रक्रिया करणाऱ्या एजन्सीलाच दिली जातो पुरस्काराच्या रूपाने. बाकी सोसायटी किंवा बाकी जो एरिया आहे त्यांना थोडं एनकरेजमेंट मिळेल की आपण पण असं काहीतरी काम केलं पाहिजे, जेणेकरून आपण देश स्वच्छ पण करू आणि आपल्याला काही गव्हर्नमेंट रेकग्नायझेशन एक शब्बासकी दिल्यासारखा एक प्रकार आहे आमच्यासाठी. प्रत्येक घरामधून कचरा उचलताना 3 प्रकारे उचलला जातो. महानगरपालिकेने आम्हाला 2 बिन दिले होते, आम्ही त्याला एक बॅग ॲड केली. तर 3 प्रकारे ऑर्गॅनिक ओला कचरा, ड्राय वेस्ट, रिसायकलेबल वेस्ट ज्याला आपण रिसायकल करू शकतो, आणि तिसरा आहे हजार्डस वेस्ट, सॅनिटरी वेस्ट, आपले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स वगैरे. असे 3 प्रकारे आपला कचऱ्याचं एक वर्गीकरण ॲट सोर्स होतं. रोजच्या जीवनात जसा तुम्ही त्याचा उपयोग कराल ती तुमच्या पुढच्या पिढीसाठी उपयोगी आहे. तर माझा असा आग्रह आहे की इथल्या प्रत्येक सोसायटीतल्या प्रत्येक महिलेनी, घरातल्या प्रत्येक माणसानी ही सवय अंगीभूत केली तर ही आपल्या भविष्यासाठी एक नक्कीच फायदेशीर गोष्ट राहील. मुलं जेव्हा चॉकलेट किंवा बिस्किट्स खातात ते जे रॅपर असतात ते बरोबर प्लास्टिक वेस्टमध्येच टाकतात, किंवा ते जर फ्रूट्स खातात त्याचं जे वेस्ट आहे ते बरोबर ओल्या कचऱ्यामध्ये टाकतात. तर ही सवय आम्ही करत असल्यामुळं आमच्या मुलांना लागली आहे. तर जर सर्वांनी या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर आपोआपच त्या सगळ्यांमध्ये येतील आणि आपण सगळेजण मिळून आपल्या देशाला स्वच्छ ठेवू शकू. आपला थोडाफार हातभार लागेल. पिंपळे सौदागर हा तसा उच्च भूभाग, जवळपास 80% नागरिक IT इंडस्ट्रीत काम करणारे, त्यामुळे साहजिकच प्रकल्प राबवण्यासाठी आर्थिक सुबत्ताही आहे. मात्र केवळ आर्थिक सुबत्ता आहे म्हणून नाही तर स्वच्छतेसाठी धोरण राबवण्याची दृष्टी इथे शिकल्या सवरल्या नागरिकांमध्ये आहे. त्यातूनच हे उत्तम पाऊल त्यांनी उचललंय. तुमच्या सोसायटीत तुम्ही ओला कचरा, सुका कचरा वेगळा करता का? तुमच्या सोसायटीत ई वेस्टचं तुम्ही काय करता? तुमच्या सोसायटीत कचऱ्याचं विघटन करण्यासाठी काय सोय केली आहे? तुमच्या सोसायटीत सोलर पॅनल आहे का? तुमच्या सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे का? तुमच्या सोसायटीत राष्ट्रीय सण साजरे होतात का? तुमच्या सोसायटीत तंटामुक्तीसाठी काय उपक्रम आहेत? असे अनेक प्रश्न विविध गृहनिर्माण सोसायट्यांनी या निमित्ताने स्वतःला विचारण्याची गरज आहे. रोजलँड सारख्या सोसायट्या नेमका हाच आदर्श निर्माण करतात. मनात आणलं तर एखादी वसाहत किती चांगल्या पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावू शकते हे रोजलँड वसाहतीनं दाखवून दिलेलं आहे. त्यांच्याकडून आदर्श घेत प्रत्येक सोसायटीनं अशा पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावली तर सरकारवरचा बराचसा भाग कमी होईल, हे मात्र तेवढंच खरं. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.